मताला काही थोडक्या मतामध्ये जवळपास फक्त 70,000 मतानं तेव्हाची सीट गेली होती. आणि आता राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली माननीय शिंदे साहेबांना सोबत घेऊन सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची तयारी भारतीय जनता पार्टी करते आणि मला वाटतंय निश्चितपणे या सगळ्या विषयामध्ये आम्हाला यश येईल. निवडणुका आल्यानंतर कधीच तयारीला लागत नाही, प्रत्येक दिवशी निवडणुकीच्या तयारीतच भारतीय जनता पार्टी असते. त्यामुळं माननीय पंतप्रधान महोदयांनी सगळ्या कार्यकर्त्यांना संदेश दिलेले आहेत की विरोधकांना तुम्ही दुबळं समजू नका, आपण आपल्या पद्धतीनं कामात राहा. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम कामात राहतो आणि तुम्ही सगळे बघितलं असेल की ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून केंद्रीय लेवलच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत सगळे कार्यकर्ते हे झोकून देऊन कामामध्ये राहतात. लोकांची गरज काय, लोकांच्या अडचणी काय आणि त्यांची सोडवणूक कशी करायची यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायम कार्यमग्न असतो. आणि म्हणून मोदी साहेबांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश पळून आता पार्टीचे कार्यकर्ते आणखी सक्रिय झालेले. माननीय शंभूराजेंची भेट कशासाठी घेतली हे मला माहीत नाही, परंतु पार्थ पवारांच्या मनामध्ये अस्वस्थ आहे कारण त्यांचे दुसरे बंधू हे विधानसभेचे सदस्य दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या मतदारसंघात जाऊन झाले. ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले, बारामती अॅग्रोसारखी संस्था त्यांच्याकडे आहे. त्यांच्या मनामध्ये त्या बाबतीमध्ये खंत असेल, त्यांचा पराभव त्यांच्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला जवळपास 2.5 लाखाच्या फरकानं धारून पराभव झाला असेल, ते पण राजकीय कुठंतरी स्थिरता मिळावी यासाठी प्रयत्न करत असतील. त्यांची नेमकी भेट कशासाठी हे मला माहीत नाही, आपल्या माध्यमातूनच कळालं. ते भेटलेत का नाही हेही मला माहीत नाही, पण तुम्ही सांगितलेल्या बातमीवरून मी बोलतोय. पण निश्चितपणे त्यांनाही असं वाटत असेल की आपल्याला कुठंतरी अन्याय होतोय, घरामध्ये आजोबांच्याकडून अन्याय होतोय, तर तिथं कुठंतरी न्याय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यांची काय भेट आहे, कशासाठी भेट आहे ते निश्चित त्यांच्याकडून कळेल, पण मला असं वाटतंय. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश बदलतोय, महाराष्ट्र राज्य बदलतंय. महाराष्ट्र राज्य आणि देशातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये या 8 वर्षामध्ये माननीय मोदी साहेबांचं सरकार हे अत्यंत अग्रेसर आहे आणि त्याचाच भाग आज मुंबई आणि काही भागातील विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं भूमिपूजनाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आज मुंबईमध्ये येत आहेत. तर याला दुसरा कुठलाही रंग देण्याचं कारण नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक जे कामं 2014 पासून आता 2023 पर्यंत पूर्णत्वास आलेली आहे, अनेक कामाचं नियोजन केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं गेलंय. या सगळ्या विषयामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये विकास कामाच्या शुभारंभाचा आजचा कार्यक्रम मुंबईमध्ये होतोय. आम्हाला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रमाणामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये चांगला सकारात्मक बदल होतोय.